गौरव मंडळी हो। तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा।
जिसने मेरा जी को विष पिलाया वो राजस्थान छोड़ने
बनने पर मजबूर किया है। वही समाज है जिसने राम परमहंसों को गालियां दी है। वही समाज है जिसने संत ज्ञानेश्वर महाराज के झोली में कंकर डाले। ये वही समाज है जिसने यीशु प्रभु को फांसी दी। ये वही समाज है जिसने संत ज्ञानेश्वर महाराज संत जगतगुरु तुकोबाराय को गांव से निकाल दिया। ये वही समाज है। छोटी जगतगुरु तुकोबारायना मनावं लागलं आता काय कावे Thank you.
परमात्मा आपल्याला फळ देत असतो. म्हणजे जीवनामध्ये सांगू तुम्हाला, कर्म चांगलं करा. तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुख पाहिजे. पण मला असं वाटतंय आपल्या जीवनामध्ये दुःख यावं, दुःख यावं. का दुःख यावं सांगतो तुम्हाला. 7-8 महिने झाले जेवढं लोकांनी देवाचं नाव घेतलं नाही. अगोदर देवाचं नाव जे नाही घेतलं ते सध्या लोकांनी 7-8 महिने देवाचं नाव घेतलं. का? कारण दुःख जीवनामध्ये. ज्या सुखामध्ये जर आपल्याला भगवंताचा विसर पडत असेल तर ते सुख माणसाच्या जीवनामध्ये येऊच नाही. कुंती माता सांगत असत, कुंती माताने स्वतः सांगितलेलं की देवा मला द्यायचं ना तुला फक्त विपदा संतो न शश्वत तत्र तत्र जुगतगुरु भौतो दर्शन येशात पुनर्भर्व दर्शन. देवा माझ्या दुःखामागून दुःख दे, दुःखामागून दुःख दे. का? कारण सुखमे स्मरण सब करे दुःखमे करे ना कोई. दुःखमे स्मरण करतो सुख काय कोई. सुख के माते तील पडे जो हरे हृदय से जाए बलवारी जो दुःख होय फल फल नाम जपावे. ज्या दुःखामध्ये जीवनामध्ये येऊच नाही मला. पण विठ्ठल कर्म चांगले करा भाग्यवंतापर्यंत घेऊन जाते. दुसरा जो भाग्यवान मी तुमच्या समोर ठेवणार आहे, दुसरा जो भाग्यवान आहे तो योगाचा भाग्यवान आहे. ऐका, योगाचा भाग्यवान. ज्या समाधी सोहळ्यानिमित्त हा सोहळा चालू आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे, ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. की जगातील संपूर्ण जे योगी आहेत त्या योग्यांचे कोण? हेड ऑफिसर कोण आहेत? ज्ञानोबा आहे. ते ज्ञानोबा राय म्हणतात योगाची ते भाग्य क्षमा आदि दमा इंद्रिय. इंद्रियावर विजय मिळवणं काय? इंद्रियावर विजय मिळवणं म्हणजेच काय? योग आहे. परंतु आपला योग कसा आहे माहिती का? ऐका, अमेरिकेतली जर लाईट गेली तर जनरेटर लागतं, रशियातली जर लाईट गेली तर इन्व्हर्टर लागतं, परंतु राजुऱ्यातली जर लाईट गेली तर आपण स्वतः अगोदर पाहतो आपलीच गेली का सगळ्या राजूरची गेली. ऐका, बाहेर आला दादा, बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर भावकीचे लाईट चालू दिसले. अहो रात्रभर झोप आली नाही त्याला. हे आपली इंद्रिय आहे. आपली इंद्रियावर विजय मिळवणं फार कठीण आहे. योग एवढा कठीण आहे, मनाला एवढा अवघड आहे. सांगू का तुम्हाला? शरीर शोषण प्राण निर्जन Bye.
हिम्मत की चंचल मन तो ए मन बड़ा चंचल अंतकरणामध्ये अशी स्फूर्ती राहो की तुझं चिंतन आमच्या मुखाने व्हावं देवा मैं तो जपू सदा तेरा नाम Oh
मोक्ष कशाला म्हणायचं मी सांगतो तुम्हाला. आपण काय करतो माहिती का, आपण यश आपल्या जीवनामध्ये प्रारब्धाच्या आपण प्रारब्ध यश घेऊन जन्माला येतो आपण, परंतु आपले जे प्रयत्नाचे साथ त्याला लावत नाही. आपण प्रारब्धासोबत यश घेऊन जन्माला येतो पण त्याला प्रयत्नाचे जोड लावत नाही, आणि प्रयत्न जर केले तर मग ते आपलं प्रारब्ध आहे ना ते शांत राहत. मोक्ष रे की आला भाग्य रे देवाकडे त्याने प्रार्थना करावी की देवा की जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या अंतकरणामध्ये एकच इच्छा आहे की काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान. श्यामा गावामध्ये आल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी म्हणावं, ए कशाला येतेस तू गावामध्ये, का तुझा वगैरे कोण दाखवते. त्या श्यामाला रोज काही ना काहीतरी लोक म्हणायचे. त्या श्यामा नावाच्या वेशीला एक छान मुलगी झाली. सूर्याच्या इतेजाला लाजवेल असं तेच तिच्या रूपावर आहे अभिषेक महाराज. सूर्याच्या इतेजाला लाजवेल असं तेच अनुपात्रा गावामध्ये यायला लागली. ऐका गावातले लोक विचारायला लागले, ए भाई काय ना तुझं काय तुझं ना विचारायला लागले. कानोपात्रेने सांगावं, बाबा माझं नाव कानोपात्रा, ऐका बरं का कानोपात्रा, आईचं नाव, आईचं नाव श्यामा, बापाचं नाव, बापाचं नाव विचारल्याच्या नंतर कानोपात्रेने गप्प बस घरी यावं. आईला म्हणावं, आई माझ्या बाबाचं नाव काय. आईने शांत बसावं आणि दोघींनी ढस ढस रडावं माझ्या बापांना. ऐका बापाचं नावच तिला देता आलं नव्हतं. आणि समाज एवढा चॅप्टर आहे ना महाराज, एकाच चुकीची वाट पाहत असतो एकाच. ऐका दुर्योधनाच्या शौर्यावर कोणाच अवतार्यावर कोणाच लक्ष नव्हतं, पण विठ्ठल कर्णाच्या अवतार्यावर कोणाचंच लक्ष नव्हतं, परंतु कर्णाचं चाक कधी फसतंय
हे सगळ्यांना म्हणजे पाहायचं होतं माझ्या मित्रांनो. समाज समाज विचारायचा. एक दिवस त्या वारकऱ्यांनी सांगितलं, ज्या बापाचं तुला नाव माहीत नाही, ज्या बापाला तू कधी भेटलीच नाही, त्या बापाचं नाव जाणून तू काय करणार आहे? मी तुला अशा बापाचं नाव सांगतो की जगामध्ये त्याचा एवढा मोठा कोणीच नाही, पंढरपूर दादा. सांगितलं माझ्या बापांना. वारकऱ्यांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि कानोपात्रा पंढरपूरला गेली. मुक्काम तर मुक्काम, मुक्काम तर मुक्काम, पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेली माझ्या बापानो. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्याच्या नंतर नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेतलं. नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन झाल्याच्या नंतर प्रदक्षिणा केली आणि कानोपात्रा बारीमध्ये लागलेली. आज आपण राजुऱ्यामध्ये नाहीये, आपण आज कानोपात्रे सोबत आहे. कुठं? पंढरपूर मध्ये. ते चित्र समोर आणा. कानोपात्रा अगदी बारीमध्ये लागलेली आहे आणि भगवंताच्या अंतकरणामध्ये तिच्या की देवा कधी मी तुम्हाला भेटते रडते. आणि देवा भेटी लागी जे Thank you.